नवनीत फाउंडेशन व सर्वदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने उभारण्यात आलेल्या कॉम्प्युटर सेंटरचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पूर्वेकडील भाताने रोडवरील जांभूळपाडा ब्रिजजवळ हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर सेंटर तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे फक्त 2000 रुपयात MSCIT कोर्स घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांबरोबर नोकरदारी महिला व पुरुष यांनाही या कॉम्प्युटर सेंटरचा लाभ घेता येणार आहे. फक्त 2000 ही नाममात्र फी आकारण्यात येणार असून उर्वरित विद्यार्थ्यांची फी नवनीत फाउंडेशन आणि सर्वदा प्रतिष्ठान भरणार आहे. MSCIT पासून सुरुवात करून पुढे CCC आणि इंग्लिश स्पीकिंग सारखे कोर्स पण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शुभारंभ प्रसंगी आमदार राजेश पाटील, नवनीत कंपनीचे प्लांट हेड सुहास कुंभार, भाताने ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश बाडगा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, माजी पंचायत समिती सभापती सुगंधा जाधव, उपसरपंच हेमराज कासार, नवनीत कंपनीचे व्यवस्थापक महेश गुजर व इतर पदाधिकारी, ॲडव्होकेट नितीन भोईर, बहुजन विकास आघाडी भाताने अध्यक्ष मयूर कुडू आदींची उपस्थिती होती. सदर कॉम्प्युटर सेंटर उभारण्याकामी भाताने सरपंच हितेश बाडगा यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. ग्रामीण भागातील उपक्रमाबाबत आमदार राजेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. नवनीत कंपनी आणि सर्वदा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MSCIT आणि भविष्यामध्ये CCC हा एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स या ग्रामीण भागामध्ये आपण पहिल्यांदाच चालू करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी भाताणे गावचे सरपंच योगेश बाळगा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ग्रामपंचायत उपसरपंच आणि संपूर्ण सदस्य यांनी ही जागा इथे उपलब्ध करून दिली आणि अतिशय आनंद होतो ह्या सेंटरचं उद्घाटन करत असताना की आपण बघितलं आजच्या कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला संगणकाचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. परंतु आपला हा ग्रामीण भाग आहे, तिथे गरीब लोक राहतात, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर एखाद्याला MSCIT कोर्स करायचा असेल त्याला वसईच्या विरारला जावं लागतं आणि येण्याजाण्याचा होणारा खर्च आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेळेची बचत ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि आहेत आणि त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जेव्हा आपण चालू करतो हा कोर्स त्याचा निश्चितपणाने ह्या ग्रामीण भागातील मुलांना त्याचा फायदा होणार आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर प्रायव्हेट ठिकाणी आपण जर हा कोर्स करायला गेलो तर एका विद्यार्थ्याला 4-5 हजार रुपये फी त्याला आकारली जाते आणि त्याला भरावी लागते, प्लस येण्याजाण्याचा खर्च आहे तो सुद्धा त्यालाच करावा लागतो. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी असे आहेत इच्छा असताना सुद्धा की ते हे कोर्स करू शकत नाही आणि आज ही खूप गरज आहे. त्याच्यामुळे नवनीत कंपनी त्यांचे सर कुंभार सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि आम्ही बसून एक दिवशी ह्या विषयावर चर्चा करत असताना की ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्याला काही करणं खूप आवश्यक आहे आणि ते अनेक गोष्टी करतात त्यांच्या CSR फंडातून त्यांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आणून दिली त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला एक होकार दिला की आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण हा कोर्स इथे चालू करतोय आणि फक्त 2000 रुपयेच एका विद्यार्थ्याकडनं आपण आकारणार आहात. 2000 रुपये याच्यासाठी आकारणार आहेत की शेवटी हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कॉम्प्युटर आहे, पगार आहेत, हे सुद्धा द्यावे लागतील. याच्यामध्ये कुठलाही पैसे कमवण्याचा उद्देश जरा सुद्धा नाही, ही पूर्णपणे सेवा हवी असं ही आहे आणि त्याच्यामध्ये एखादं खूपच गरीब मुलगा असेल तर त्याला अजिबात आर्थिक परिस्थिती अजिबात नसेल तर त्यावेळेस त्याचा सुद्धा विचार करून त्यांना कसं आपल्याला त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊन त्याचा कोर्स पूर्ण करता ते आपण निश्चितपणे करणार. आपल्या उक्तीप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू याप्रमाणे या उक्तीप्रमाणे जर आपण एकत्र आलो एखादी सामाजिक संस्था एखादी ऑर्गनायझेशन आणि राजेशसाहेब पाटलांसारखे बेसिकली समाजसेवक हे जर एकत्र आलं तर काय होऊ शकतं याची परिस्थिती म्हणजे ही कॉम्प्युटर सेंटर आहे आणि ही आजची कालची गरज होती, आजची गरज आहे आणि उद्याची पण रिक्वायरमेंट असणार आहे.
आणि ह्या रिक्वायरमेंट प्रमाणे ह्या प्रतिसादाला आम्ही एक साथ दिला कंपनीने. आणि त्या पद्धतीने म्हणजे हे साथ देणं म्हणजे काय मोठला गेलेला नाहीये, कारण कंपनीचं नेहमी उद्देश असतं, नवनीत कंपनीचं नेहमी उद्देश असतं की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या माध्यमातून बेसिकली येणाऱ्या जनरेशनला बेसिकली कसं आपण सहकार्य करू जेणेकरून बेसिकली आपल्या आपल्या कंपनीचं आणि भारताचं आणि ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं कसं आपलं दैपिमान उद्देश साध्य होईल याप्रमाणे आपण करत असतो. असे छोटे छोटे उपक्रम नेहमीच आम्ही राजेसाहेबांच्या सहकार्याने करत आलेलो आहोत आणि याच्यापुढेही करत असू.